महत्त्वाच्या राजकीय घडामोडी थोड्याच वेळात आता महायुतीची पत्रकार परिषद होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. महायुतीचे सर्वच नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित असणार आहेत. आपण थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत आहेत. सचिन, भाजपच्या हायकमांडशी दिल्लीमध्ये सल्लामसलत करत आता महायुतीची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे, काय सांगाल? नक्कीच, गेल्या एका तासापासून वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये चर्चा सुरू होती, बैठक सुरू होती. आणि आता अशी माहिती मिळते की काही वेळातच पत्रकार परिषद हे तिघेही मंत्री घेतील आणि जागा वाटप जे अटलेलं जागा वाटप आहे महाविकास आघाडीचं, महायुती जमा करा, ते घोषित होऊ शकतं. आपण बघतोय की काल देखील दिल्लीला सगळे नेते होते, अमित शहांच्या उपस्थितीत बैठक झाली आणि अनेक जागांवरती तिढा कायम होता. मात्र दिल्लीवरून मेसेज आला की आपण महाराष्ट्रात बैठक घेऊन तिढा लवकरात लवकर सोडवावा. आणि आपण बघतोय की त्या अनुषंगाने आता वर्षा बंगल्यावरती सध्या बैठक सुरू आहे. गेल्या तासभर ही बैठक सुरू आहे आणि आता पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती मिळते. तर नक्कीच हे तिन्ही नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एकत्र पत्रकार परिषद घेणार आहेत आणि महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला आज घोषित होऊ शकतो. आपण काही वेळापूर्वी अजित पवार गटाकडून अशी माहिती मिळाली होती की ते 7 जागांच्या खाली जागा घेणार नाही, 7 जागांवरती ते ठाम आहेत. तर एकनाथ शिंदे गटाला देखील 13 ते 15 जागांची त्यांची मागणी आहे. तर आता लवकरच आपल्याला स्पष्ट होईल की नेमक्या या महायुतीतील शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या मागण्या मान्य होतात की नाही. निश्चित सचिन, आणि शिंदे गट आणि अजित पवार गटाचं समाधान होणार का जागांबाबत, आणि कुणाचा पत्ता कट होणार, कुणाला नवीन नाव असणार, कुणाला संधी मिळणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. तुम्ही सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. थोड्याच वेळात महायुतीची पत्रकार परिषद आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. वर्षा निवासस्थानी सध्या खलबत सुरू आहेत. काल महायुतीचे सर्व नेते दिल्लीत होते, हायकमांडशी त्यांनी चर्चा केली होती आणि आता थोड्याच वेळात यादी जाहीर होऊ शकते.